नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. सर्व विद्यार्थ्यांना 2022 जी काही 17 जुलै 2022 रोजी जी काही नीटची एक्झाम होणार आहे त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास कसा करावा, मॉक टेस्ट कशी द्यावी, टॉपिक वाईज टेस्ट कशी द्यावी या संदर्भामध्ये महत्त्वाचं गाईडलाईन्स देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आजचा जो विषय आहे तो म्हणजे चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज, म्हणजे काही एक बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये बॉटनी, झूलॉजी या चारही विषयामध्ये टॉपिक वाईज टेस्ट देण्यामध्ये आणि फुल सिलेबसच्या एक्झाम्स देण्यामध्ये आपल्याला काही फायदे आणि काही तोटे आहेत या संदर्भात विस्तृत आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता टॉपिक वाईज ज्यावेळेस टेस्ट होतात त्यावेळेस बायोलॉजीचे 3-4 चॅप्टर्स, त्यानंतर फिजिक्सचे 3 आणि केमिस्ट्रीचे 2-3 असे चॅप्टर्स वाईज ज्यावेळेस टेस्ट 720 होते आणि ज्या प्रकारे जी नीटची एक्झाम 720 म्हणजे दरम्यान 200 प्रश्न आणि हे सगळे त्या टाईपमध्ये होते त्यावेळेस आपला जो स्कोर असतो तो थोडासा जास्त होतो. कशामुळे? तर ॲक्च्युअल तुमच्याकडे जे काही चॅप्टर्स आहेत ते कमी असतात आणि जो पिरियड मिळालेला असतो तो जास्त असतो. त्यामुळे अभ्यास हा चांगला डीपपर्यंत खोलापर्यंत जायचा असेल तर चॅप्टर वाईज टेस्ट आपल्याला निश्चित चांगले आहेत असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा चॅप्टर वाईज टेस्ट किंवा टॉपिक वाईज टेस्ट आहेत ना, टॉपिक वाईज टेस्टमध्ये काय होईल की आपल्याला रिव्हिजन होईल. आता खूप वेळा काय होतं की ज्या संपूर्ण मॉक टेस्टवरती आपण जायला लागतो त्यावेळेस काही म्हणजे सर्व संपूर्ण 97 किंवा 98 चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर्सवरती ज्यावेळेस 200 प्रश्न येतात त्यावेळेस प्रत्येक चॅप्टरवरती काही जे वेटेज वाईज आहेत काही जर काहीवरती 1 प्रश्न येतो, काहीवरती 2 येतात, काहीवरती 5 पण येतात प्रश्न. हे जे प्रश्न येणारे आहेत ते संपूर्ण सिलेबसवरती फुल सिलेबसवरती ज्यावेळेस आपण टेस्ट द्यायला लागतो त्यावेळेस तुम्हाला फायनल एक्झामचं फिलिंग होतं, तो एक वातावरण निर्मिती होते आणि त्या फिलिंगमुळे तुम्हाला कदाचित म्हणजे आपण कुठपर्यंत आहे ते पण लक्षात येऊ शकतं. पण तरीसुद्धा प्रत्येक चॅप्टर्समधलं जे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं आहे तेच एक्झामला येईल अशा प्रकारचा काही प्रश्न असत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा टॉपिक वाईज म्हणजे ज्यावेळेस छोटे टॉपिक वाईज ज्यावेळेस टेस्ट होतात त्यावेळेस त्या टेस्टमध्ये आपला स्कोअर मोर दॅन 600 मोर दॅन 650 मोर दॅन 500 किंवा जवळपास 720 जर टच होणारा जात असेल तर निश्चित आपण आपला अभ्यास त्या चॅप्टर्सचा खूप छान पद्धतीनं झाला आहे असं समजायला काही हरकत नाही. कदाचित काही टॉपिकमध्ये असं पण होतं की टॉपिक वाईज टेस्टमध्ये वेगवेगळ्या आत्ताच्या टॉपिक वाईज टेस्टमध्ये आपल्याला 620 पडले परंतु पुढच्यामध्ये डायरेक्ट 470 पडू शकतात. मग त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की यामधले जे टॉपिक आहेत, जे चॅप्टर्स आहेत ते थोडेसे वीक आहेत त्याचा अंदाज आपल्याला लागतो. खूप वेळा असं पण प्रकार होतं की चॅप्टर वाईज टेस्ट दिल्यामुळे आपल्याला सर्व जी काही डीपपर्यंत रिव्हिजन प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक छोट्या टॉपिकवरती जो प्रश्न बनतो त्याच्याबद्दलचा अभ्यास डिटेल्स होतो परंतु जो एक्झामचा जो माहोल आहे, जो वातावरण निर्मिती त्यामध्ये होत नाही एवढा एक टॉपिक आहे. बऱ्याच वेळा मॉक टेस्ट किंवा संपूर्ण सिलेबसवरती ज्यावेळेस आपण टेस्ट द्यायला लागतो त्यावेळेस अगदी खूप कमी प्रश्न येतात त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला फायनल एक्झामला किती मार्क्स पडतात त्याचा अंदाज बऱ्यापैकी यायला लागतो. परंतु कदाचित त्यावेळेस जर मार्क्स कमी पडले तरीसुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. आपल्याला ज्या ज्या टॉपिकमधले ज्या ज्या प्रश्नाची उत्तरं आली नाहीत ते टॉपिक आपले कच्चे आहेत असं आपण काढून त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. दुसरी गोष्ट काय होईल की टॉपिक वाईज टेस्टमध्ये आपण डीपमध्ये खोलामध्ये अभ्यास करेल परंतु जे मॉक टेस्ट ऑल सिलेबसवरती फुल सिलेबसवरती होईल त्यावेळेस आपले लेवल ऑफ प्रिपरेशन काय आहे, म्हणजे आपली प्रिपरेशनची लेवल कुठपर्यंत गेले हे पण आपल्याला या निमित्तानं कळणार आहे. म्हणजे आपली प्रिपरेशनची लेवल म्हणजे कुठल्या लेवलला गेले, म्हणजे आपल्याला किती मार्क्स पडतात त्या पद्धतीनं पण आपल्याला होऊ शकते. दुसरी गोष्ट फुल सिलेबसचा फायदा एवढा होतो की फास्ट रिव्हिजन करण्याची सवय आपल्याला लागते. बऱ्याच वेळा काय होतं की टॉपिक वाईज ज्यावेळेस टेस्ट होतात त्यावेळेस कमी चॅप्टर्स असतात त्यामुळे स्लो अभ्यास करण्याची सवय लागते आणि ॲक्च्युअली असं प्रकार होऊन जातो की त्या ठिकाणी आपल्याला टॉपिक वाईज टेस्टमध्ये मार्क्स जास्त येताना दिसतात
परंतु ऍक्च्युअली ज्या म्हणजे संपूर्ण फुल सिलेबसवरती ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला लागतो त्यावेळेस मात्र आपले वीक टॉपिक कोणते आहेत त्याचा अंदाज आपल्याला लागायला लागतो. बऱ्याच वेळा असं पण होतं की मॉक टेस्टमध्ये 600 अबोव स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायनल एक्झाममध्ये 350 स्कोर्स होतो. हे कशामुळे होतं? तर खूप वेळा 97 चॅप्टर्स एकत्र येऊन फुल सिलेबस आणि टोटल अभ्यास करायला लागतो आणि आपला ज्यावेळेस लेवल ऑफ प्रिपरेशन आपल्या लक्षात येते त्याचबरोबर आपली एक सवय होऊन जाते की फास्ट रिव्हिजन करण्याची प्रॅक्टिस पण बनते. म्हणजे आपल्याला 97 चॅप्टर्स आपल्याला 3 तासामध्ये उतरवायचे आहे आणि त्या सर्वांमध्ये कोणत्या चॅप्टर्समध्ये किती वेटेज येत आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ह्याचा अंदाज आपल्याला लागतो. त्यामुळे मॉक टेस्ट देण्याचा म्हणजे आत्ता जसे जसे एक्झाम जवळजवळ येत राहील तसं तसं मॉक टेस्ट देण्याचा परिणाम आपल्या लेवल ऑफ प्रिपरेशनवर होतो आणि वीक टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकतं. खूप साऱ्या गोष्टी अशा पण बनतात की टॉपिक वाईज टेस्ट आपण द्याव्या जास्त किंवा मॉक टेस्ट किंवा फुल सिलेबसवरच्या टेस्ट द्याव्या. तर या दोन्हीही टेस्टमध्ये आपल्याला बरेचसे फायदे आणि तोटे आहेत आणि आउटस्टँडिंग ज्यावेळेस आपण रिझल्ट पाहतो त्यावेळेस फायनल एक्झामला 17 जुलै 2022 आपण एक्झाम देणार आहे त्यावेळेस मात्र फुल सिलेबसवरती द्यायचं आहे. त्यामुळे संपूर्ण चॅप्टर्स 97 चॅप्टर्स मी 1, 2, 5, 10 तासामध्ये करणार आहे. या संदर्भातला फास्ट रिव्हिजन करण्याची सवय आपल्याला लागते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिशियरी बनतो. खूप वेळा बरंच वेळा असंच होतं की टॉपिक वाईज टेस्टमध्ये आपल्याला स्कोर चांगला बनतो परंतु ज्यावेळेस फायनल ज्यावेळेस टोटल फुल सिलेबसवरच्या टेस्ट बनतात त्यावेळेस मात्र आपल्याला मार्क्स कमी येतात. पण काही काळजी करायची कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे आता मग तुमच्याकडे असं म्हणायला लागेल की टॉपिक वाईज किंवा चॅप्टर वाईज टेस्ट आपण जास्त द्याव्या का फुल सिलेबसच्या जास्त द्याव्या. हे बघा, पहिली गोष्ट तुमचा संपूर्ण अभ्यास आणि रिव्हिजन जर पूर्णता झालेली असेल तर फुल सिलेबसचा टेस्ट देणं फार फायदेशीर आहे. परंतु आपले काही कच्चे टॉपिक असतील तर अशा चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज छोट्या छोट्या टॉपिकमध्ये होणारे 27 एक्झाम्स सगळ्यांचा ग्रुप करून आपल्या सगळ्या टेस्ट भरपूर देता आल्या पाहिजे. मग किती द्यायला पाहिजे? दरम्यान फायनल एक्झाम व्हायच्या अगोदर 5 दिवसापर्यंत, म्हणजे बघा 17 जुलैला आपली फायनल एक्झाम आहे तर 5 जुलैपर्यंत आपण कमीत कमी 30 मॉक टेस्ट द्यायला पाहिजे वेगवेगळ्या टॉपिकमधले. त्याच्यामध्ये नुसते प्रॉब्लेम्स असतील किंवा फिजिक्समध्ये नुसते प्रॉब्लेम्सचा सुद्धा एखादा टॉपिक देता येईल किंवा आय आय टी लेवलचे काही प्रॉब्लेम्स असतील की जे आपल्या फिजिक्समधून बनतात प्रश्न आणि ते आपल्या नीटला येत नाहीत कदाचित परंतु आय आय टीला येतात असे काही बघता येतात. कधी कधी आपण आय आय टीचा फिजिक्सचा पेपरसुद्धा सोडवायला पाहिजे की जेणेकरून आपली लेवल ऑफ प्रिपरेशन किती डेप्थपर्यंत गेले हे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग शेवटी आउटस्टँडिंग रिझल्ट ज्यावेळेस आपल्यावर येतो किंवा टॉपिक वाईज टेस्टचा परिणाम काय होतो तर सगळ्याची रिव्हिजन होते. आता आपण बघा, एकदम जर मॉक टेस्ट द्यायला गेलो तर बऱ्यापैकी कच्चे चॅप्टर तसेच राहून जातील. त्यामुळे टॉपिक वाईज टेस्टमध्ये जे जे कच्चे आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकतं आणि आपल्याला लेवल ऑफ प्रिपरेशन वाढवू शकतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या मिक्स टेस्ट देणं कधी पण गरजेचं असतं. ज्या ठिकाणी टॉपिक वाईज किंवा चॅप्टर वाईज टेस्ट बनतात आणि ज्या ठिकाणी स्कोर कमी बनतो त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करून परत त्याच्यावरती टेस्ट 2-4 वेळा देणं आणि ते चॅप्टर्स परफेक्ट करून पुढे जाणं. हे संपूर्ण रिव्हिजन आपली परफेक्ट झाली आणि मी एक्झाम द्यायला इलिजिबल झालो असं ज्यावेळेस वाटेल आणि रिव्हिजन फास्ट करण्याची आपल्याकडे स्वतःमध्ये कॅपॅसिटी बनते त्यावेळेस मात्र आपण फुल सिलेबसच्या टेस्ट देणं गरजेचं आहे. एकंदरीत फुल सिलेबसच्या टेस्ट देऊनच आपण आपल्या लेवल ऑफ प्रिपरेशन वाढवू शकतो. त्यामुळं आपण आत्ताच फुल सिलेबसमध्ये दिलो, कमी मार्क्स पडले याच्यामध्ये घाबरायचं काम नाही. जास्त मार्क पडले तरी पण काही काळजी करणं म्हणजे खूप काही वरून आनंद द्यायचं काही कारण नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आजच्या टॉपिकमध्ये आपण जनरल चर्चा केलेली आहे किंवा चॅप्टर वाईज टेस्ट व्हर्सेस फुल सिलेबस टेस्टमध्ये कोणत्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो तर दोन्ही टेस्टमध्ये वेगवेगळे इफेक्ट्स आपल्या अभ्यासावरती येतात आणि लेवल ऑफ प्रिपरेशनवरती येतात. मी यानंतर 1-पेज स्ट्रॅटेजी सांगणार आहे. प्रत्येक चॅप्टर्सवरती किती प्रश्न काढायचे आणि कितीची प्रॅक्टिस झाली हे आपल्याला सांगणार आहे आणि एक्झामच्या प्रत्येक लेवलपर्यंत आपण संपूर्ण उहापोह करणार आहे की गेल्या 3-3 तासामध्ये आपल्याला कसं सोडवायचं आहे, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे. आपल्याला त्यानंतर दुसरा पण एक टॉपिक आपल्याला येईल की इलिमिनेशन पण प्रोग्रॅम आपल्याला शिकायचा आहे. खूप साऱ्या गोष्टी या माध्यमातून 2022 नीटच्या एक्झाममध्ये उपयोगी याव्या यासाठी आम्ही या सिरीजमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा,
त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा. ज्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये यायचंय त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग फॉर 2022 असं टाकलं तर आम्ही तुम्हाला एक मेसेज पाठवू आणि त्यानंतर आपला तिथला प्रवास आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये तुम्ही याल आणि संपूर्ण आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे संपूर्ण आमच्याकडे मोबाईल तुमचा नंबर सेव्ह राहील आणि तुम्हाला संपूर्ण गाईडलाईन्स आमच्यापर्यंत जेवढा शक्य आहे तेवढा देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं जय हिंद.